तर माझं नेहमी असं असतं की जेव्हा मला मित्र अप्रोच करतात तेव्हा मी म्हणतो की बाबा मित्र आहे म्हणून तू नको कन्सिडर करू नकोस. जेन्युइनली जर ते कॅरेक्टरला जात असेल तरच तू तसा विचार कर. नाही मी एक गोष्ट बोलतो म्हणजे असं पण आहे की आपण म्हणतो की मराठी फिल्म लोक बघत नाहीत पण तसे फिल्म पण बनत नाहीत ॲक्च्युली. आणि आत्ताच मला कळलं रोहितने सांगितलं की त्यांची एक फिल्म कान्समध्ये त्याचं ऑफिशियल सिलेक्शन झालं. 3-4 लोक शॉर्टलिस्टर असतील ॲक्टर. तर मग असं होतं की बऱ्याच वेळेस की बाबा इसमें फॉलोअर किसके ज्यादा है उसको कास्ट करू. नेता गीतासारखी फिल्म लोकांनी का बघितली पाहिजे असं वाटतं. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आत्ता बोलतोय नेता गीता या सिनेमा संदर्भात. या सिनेमामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारलेला कलाकार आहे रोहित कोकाटे. ते आपल्यासोबत आज आहेत. रोहित, मी तुमचं खूप स्वागत करतो. थँक्यू, थँक्यू सर. आपण पहिल्यांदाच या माझ्या मंचावर भेटतोय. येस. अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि आत्ताच मला कळलं रोहितने सांगितलं की त्यांची एक फिल्म कान्समध्ये त्याचं ऑफिशियल सिलेक्शन झालं आहे. शेमलेस सिनेमाचं नाव आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सर. आपल्याला कळत नाही की नेमकं कुठं काय काय चालू आहे आणि एकदम पेपरात बातमी आली की समजतं. तर मला खात्री आहे की या सिनेमाला पण यश मिळेल. नेता गीता या सिनेमामध्ये तुमचं असणं महत्त्वाचं आहे कारण रोलच तसा आहे. जेवढा खलनायक मोठा तेवढा नेता मोठा होतो, म्हणजे नायक मोठा होतो. बरोबर. आणि मला असं कळलं की तुम्ही आणि सुधांशु सिनेमाचे दिग्दर्शक हे जुने मित्र आहात आणि मग त्यातून ही त्यांनी रोल लिहिला आणि तुम्ही केला. पण एक नट म्हणून कलाकार म्हणून आपण एक स्क्रिप्ट बघत असतो ना की ह्याच्यात मी खरंच जातोय की नाही. बरोबर. ओळख नंतर असते पण मुळात ॲक्टर म्हणून मला ती चॅलेंजिंग वाटली पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही स्क्रिप्ट आली हातामध्ये तेव्हा मित्र म्हणून केली की त्यातलं कास्टिंग किंवा त्यातला जो रोल आवडला म्हणून केली? ॲक्च्युली सुधांशूने सांगितलं की म्हणजे आम्ही खूप जुने मित्र आहोत. आम्ही मुंबईत सोबत होतो. आम्ही बरीच कामं एकत्र केली आहेत त्या काळामध्ये जेव्हा मुंबईत नवीन आलो त्यावेळेस. आणि जेव्हा फिल्म करायची आहे असं ठरलं, म्हणजे सुधांशूने जेव्हा ठरवलं की फिल्म करायची आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये माझ्यासाठी एक पात्र होतं, तर माझं नेहमी असं असतं की जेव्हा मला मित्र अप्रोच करतात तेव्हा मी म्हणतो की बाबा मित्र आहे म्हणून तू नको कन्सिडर करू नकोस. जेन्युइनली जर ते कॅरेक्टरला जात असेल तरच तू तसा विचार कर की असं नाही की मित्र आहे म्हणून चल बाबा तू पण ये. करेक्ट. तर ते होतंच, पण त्याचं कन्व्हिक्शन होतं. म्हणजे त्यानं जे कारण दिलं मला की त्यानं जेव्हा मला स्टोरी सांगितली, कॅरेक्टरचं ब्रीफ दिलं, तेव्हा मला फक्त एक प्रॉब्लेम असा होता की आत्ताची जी आमची वय आहेत आणि गोष्ट कॉलेजची आहे, तर पण त्यानं ते पण सोल्युशन काढलं की कॉलेज विद्यार्थी आहे पण तो शिकत नाही आहे. तो असाच एक टगा आहे जो नावाला विद्यार्थी आहे, नुसतं वय वाढलेला असतो. हा, पण तो एका पॉलिटिशियनसाठी काम करतो आणि तो युवा आहे कॉलेजचा. तर त्याला ती सत्ता ठेवायची कॉलेजची, तिथली मॅनपॉवर त्याला ठेवायची आहे. त्याच्यामुळं तो कॉलेजमध्ये आहे, असं नाही की तो विद्यार्थी आहे किंवा त्याचा क्लासमेट आहे शिकतोय असं नाही आहे. तर तेही मला चांगलं वाटलं आणि मला इंटरेस्टिंग वाटलं की कॉलेज स्टुडंटचा, म्हणजे कॉलेज कॅम्पसमध्ये किंवा कॉलेज स्टुडंट जी म्हणजे धमाल करतात तसं काहीतरी करता येईल. आणि कॅरेक्टर पण मला चांगलं वाटलं, ते कन्व्हिक्शन होतं त्याच्यामुळे मी ते केलं कॅरेक्टर. ओके. आता बोलता तुम्ही बोललात की खूप वर्ष तुम्ही एकत्र आहात. खूप वर्ष म्हणजे किती? काय काय केलं तुम्ही एकत्र? खूप वर्ष म्हणजे आम्ही मुंबई किती सालची गोष्ट आहे? 2000 म्हणजे आम्ही योगेश सोमनकडे होतो शिकायला पुण्यामध्ये, तेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो. 2009 साली साधारण 9-10 साली होतो. आणि मुंबईत पण आम्ही एकत्र गेलो. बर. मुंबईमध्ये एकत्र गेलो. एकत्र ते बारशीच आहेत. तुम्ही कुठले? मी मूळचा उस्मानाबाद. अच्छा. आता धाराशिव म्हणतात त्याला. बर. तर आमची पुण्यात एका ऑडिशनला भेट झाली आय थिंक. बर. ऑडिशनला भेट झाली आणि आम्ही मित्र बनलो. आणि माझं कॉलेज वेगळं होतं, त्याचं कॉलेज वेगळं होतं, आम्ही भेटायचो. मग नाटकानिमित्तानं आम्ही एकत्र आलो आणि मग तो सगळा प्रवास आमचा सुरू झाला. मग आम्ही ठरवलं की मुंबईत जावं लागेल आपल्याला, कारण की पुढचं सगळं असेल तर मुंबईतच जावं लागेल. मुंबईत पण मग आम्ही हातपाय मारायचो, थिएटर म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरती काम शोधायचो, सिरियलसाठी काम शोधायचो. त्याची बाईक होती, आम्ही रूममेट होतो. म्हणजे आम्ही फक्त म्हणजे सकाळच्या काही गोष्टी असतात तेवढंच एकत्र केलं नाही, तेवढंच वेगळं करायचो. बाकी आमचं खाणं पिणं जेवण सगळं फिरणं सगळं आम्ही म्हणजे एकत्र जायचो. त्याच्यामुळं ते तसं रूममेट. हा, पण कालांतरानं मग त्याच्या घरी त्याचं काही जबाबदाऱ्या होत्या, त्याचं बिझनेस आहे, तर मग ते असं होतं की ते सांभाळायला त्यालाच लागलं. मग अशी बोलतो बोलतो बोल, त्यामुळे तो त्याला जावं लागलं. आणि मग परत त्याने ठरवलं की आपण, तेव्हाच त्यांना सांगितलं की रोहित आपण फिल्म करणार, मी फिल्म नक्की करणार. आणि त्यानं मग खूप दिवस त्यांना आधी काही पैसे वगैरे आधी स्वतः कमावले, मॅनेज केले सगळं. आणि मग
गोष्ट त्या डोक्यात होतीच. नाही, या दरम्यान तुम्ही काय करत होता? मी माझं काम करत होतो. आमचं स्ट्रगलिंग, हां, आमचं चालूच होतं स्ट्रगलिंग वगैरे जे काय ते. आणि मग त्याचं झालं, मग त्यांना साधारण एक 4 वर्षापूर्वी वगैरे, 4-5 वर्षापूर्वी त्याचा ठरला, विषय ठरला. आणि त्यांना जवळपास 2-3 वर्ष काम केलं स्क्रिप्टवरती. मग त्याच्यामध्ये कसं बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात, मेथड असतात रायटिंगच्या, पण तो त्यांना त्या शिकून ते स्क्रिप्ट कम्प्लीट करायचा प्रयत्न केला. आणि नंतर आता कसं असतं, ऍक्टर लोकांना शक्यतो कॅमेराचं जास्त नॉलेज नसतं. कॅमेराचं म्हणजे अँगल कुठला पाहिजे, काय शॉट घ्यायचा आहे, कसा शॉट घ्यायचा आहे, कारण की तर त्यांना ते पण सगळा अभ्यास केला त्या गोष्टींचा प्रोसेस. मग त्यांना खूप हार्ड वर्क केलं ॲक्च्युली. 3-4 वर्ष काम करत करत मग हे सगळं त्याला जेव्हा वाटलं की आपण करू शकतो सुरू, मग तेव्हा मी फिल्म सुरू केली. याच्यामध्ये तुमचा रोल तुम्हाला दिल्यानंतर या सिनेमामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि त्या रोलचं म्हणणं काय आहे? कुणाल पिसाळ नावाचं पात्र आहे माझं. अच्छा. ऑब्व्हियसली तो इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे फिल्ममधलं, कारण की सुधांशू नायक आहे फिल्मचा, साहिल नाव आहे त्याच्या कॅरेक्टरचं. तर तोच आहे की जो त्याला अपोज करतो आहे. तुम्ही? हां. कुणाल, कुणाल म्हणजे माझं कॅरेक्टर त्याच्या कॅरेक्टरला अपोज करतो बेसिकली. आणि मी जुना म्हणजे पहिल्यापासून मी ऑब्व्हियसली म्हणजे खूप ते आपण म्हणतो ना खूप वर्षापासून मी कॉलेजमध्ये असल्यामुळे माझा होल्ड आहे. पण असं की त्याचे काही तत्व आहेत. नेता गीता नावातच ते म्हणजे गीता जी आहे भगवद्गीता त्याला धरून त्याचे काही तत्व आहेत आणि तो त्याच तत्वाने तो लढतो बेसिकली. त्याचं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे फिल्ममध्ये, ते तुम्हाला सगळ्यांना फिल्म बघितल्यावर कळेल. तर आता हिरोला अपोज करणारा नायक, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की विलन जेव्हा जेवढा मोठा असतो तेव्हाच हिरोला महत्त्व प्राप्त होतं. हिरो जर काय नसेल, सॉरी विलन काय नसेल, तर मग हिरोला पण काही व्हॅल्यू मिळत नाही. तर ऑब्व्हियसली मग ते कॅरेक्टर माझं महत्त्वाचं आहेच. आणि असं आहे की काही गोष्टी आहेत फिल्ममध्ये त्या सांगू शकत नाही मी, तर त्या गोष्टी तर त्या गोष्टी म्हणजे साहिल किंवा साहिलचा ग्रुप ज्या गोष्टींना अपोज करतो, एका गोष्टीवर म्हणजे मी फॉलो करतो तो अपोज करतो किंवा मी अपोज करतो तो फॉलो करतो, असं असं आहे ते. नॉर्मली कॉलेजमध्ये 2 गट असतात आणि तसं आहे ते. या सगळ्यामध्ये नवीन दिग्दर्शक आहे तो, नवीन लेखक आहे, ऍक्टर पण तो नौखा आहे. तुम्ही त्या मनानं अनुभवी जास्त आहात कारण तुम्ही तो फॉलो केला, तुमची जी काही पॅशन होती किंवा जो काही स्ट्रगल होता. इतक्या वर्षानंतर जेव्हा त्याच्यासोबत परत काम करायची वेळ आली, समोरासमोर उभं राहिलं, तेव्हा त्या दिग्दर्शकामध्ये तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या का? ॲक्टर म्हणून त्याच्यातल्या काही गोष्टी कळल्या का? आणि तो त्याचा फायदा तुम्हाला कॅरेक्टर करताना झाला का? नक्कीच. आता असं म्हणू शकत नाही की ॲक्टर नवीन आहे, तो डिरेक्टर नक्कीच नवीन आहे, कारण त्याची पहिली फिल्म आहे ॲज अ डेब्यू डिरेक्टर. पण ॲक्टिंग आम्ही सोबतच शिकलो ॲक्च्युली, म्हणजे योगेश सोमनकडे होतो, परत वामन केंद्रकडे होतो मी. त्यामुळं ॲक्टर तो जुना नाही आहे, फक्त त्याचा गॅप होता कारण की त्याचा व्यवसाय वगैरे त्याला सांभाळायचा होता. आणि ॲज अ डिरेक्टर ऑब्व्हियसली त्याचं कसं आहे की बऱ्याच गोष्टींवरती आता कसं आहे की मी ॲक्टर आहे. नॉर्मली आपण जेव्हा बाहेर काम करतो ॲज अन ॲक्टर तेव्हा हा बाबा स्क्रिप्ट आहे की काही डाऊट्स आहेत डायलॉगमध्ये सीनमध्ये, तर आपण तेवढंच विचार डिरेक्टरला, हां ते झालं क्लिअर, तर मग ते आपल्या लेवलला ते आपण डिस्कशन करतो. पण इथं कसं होतं की हा मित्र आहे, स्वतः फिल्म करतो आहे, तर थोडंसं असं होतं की माझे पण इमोशन्स होते अटॅच, कारण की मला असं वाटायचं की काही फसायला नको. करेक्ट. तर तेवढं आमचं मग बऱ्याच गोष्टीवरती डिस्कशन व्हायचं किंवा मी काय त्याला सजेस्ट करायचो. पण त्याचं तो खूप ठाम होता गोष्टींवरती, कारण की त्याचा प्रवास ऑब्व्हियसली येते, त्यानं खूप दिवस काम केले स्क्रिप्टवरती. मी असंच गोष्ट ऐकून 2-4 गोष्टी सांगितलं नाही, असं नाही. करेक्ट करेक्ट. तर ते त्याला जे पटलेलं आहे, म्हणजे इवन कॅमेरा असेल, ॲक्शन असेल, डायलॉग डिलिव्हरी असेल, ज्या काही गोष्टी आहेत, तर ते त्याप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळं आणि माझं कसं आहे की मी ॲज अन ॲक्टर, डिरेक्टर कोणीही असेल, माझं असं स्पष्ट मत आहे की ॲज अन ॲक्टर तुम्ही सरेंडर झालं पाहिजे, तरच ते काम होऊ शकतं. कारण की त्याचं विजन डिरेक्टरचं असतं ना, विजन त्याचं असतं, तिथं मी काहीतरी मडे खोडा घालू शकत नाही. म्हणजे जर डिस्कशन केलं, डिबेट झालं, म्हणजे जर गोष्टी सॉर्ट आउट झाल्या तर ठीक आहे, पण त्याचं त्याला माहिती आहे की तो त्या दाखवायचं काय, तर मग मी मला ते काम करतो भागा, कारण मी ॲक्टर आहे. या सगळ्यामध्ये सिनेमातली तुम्हाला भावलेली गोष्ट कुठली, आवडलेला सीन कुठला, किंवा लोकांनी हा सीन बघावा असं तुम्हाला कुठला काय सांगाल सिनेमा? मला तसे बरेच प्रसंग आहेत, सीन्स आहेत. त्याच्यामध्ये मला त्याचा एक सुधांशूचा एक सीन आहे शेवटी सगळ्यात फिल्मच्या, तर त्याचा एक मोनोलॉग आहे. बरं, तसा मी तो कोर्टात आहे ॲक्च्युली, ते सांगू शकतो मी. ठीक आहे. तर तो खूप मला आवडला. त्याचं जे ओपिनियन आहे, त्याच्यातली जी जेन्युइन पणा जो आहे, त्यामुळे मला
तो सीन खूप आवडला फिल्म मधला. बरं, बाकी शिवानी जे आमचे ऍक्ट्रेस आहे तिचे काही सीन्स आहेत ज्यात तिनं गीतेबद्दल सांगितलेलं आहे तेही खूप चांगलं आहेत म्हणजे गोष्टी. आणि बाकी मग ह्यांच्या ग्रुपची काही धमाल आहे जसं विराज आहे आमचा. आता तुम्ही गीतेचा उल्लेख केला, हे गीतेचं प्रमोशन आहे? नाही नाही, गीतेचं प्रमोशन नाही आहे. भगवत गीता, कारण की आता ते कुणाच्या प्रॉपर्टीत नाही आहे, भगवद्गीता भगवद्गीता आहे म्हणजे. ऑफकोर्स. तर म्हणजे त्याचा प्रचार प्रसार आहे का असं मला म्हणायचं? प्रचार प्रसार म्हणू शकतो. आता ते कसं ज्याचा त्याचा ऑडिओ म्हणजे हे आहे दृष्टिकोन आहे बघायचा. बरं, आम्ही कसं काय सुधांशूचं जेवढं मला माहिती आहे त्यानुसार की एक एक वाईट म्हणू शकत नाही पण एक व्यक्ती आहे त्याला काही काम करायचं आहे, त्याची काही पद्धती आहेत, त्याची स्टाईल आहे काम करायची, तर ती कधीकधी चुकीची आहे किंवा वाईट आहे. तर ती त्याला जेव्हा ते भगवद्गीतेचं नॉलेज मिळतं तर तेव्हा त्याचं ते सगळं त्याची स्टाईल त्याची पद्धत बदलते. त्याचं गीतेमुळं एक त्यात बदल होतो ॲक्च्युली ॲज अ कॅरेक्टर अप्रोच वेगळा मिळतो. हां, तर ते निमित्त आहे बेसिकली. ओके, या सगळ्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष मराठीत काम करताय, तुमची आता शेमलेस पण फिल्म आहे, ती कोणाची फिल्म आहे? शेमलेस वेगळा विषय आहे पण हो, शेमलेस ही कॉन्स्टांटिन बोजानोव नावाचे डिरेक्टर आहेत, बल्गेरियन डिरेक्टर आहेत, तर त्यांची फिल्म आहे. पण तुमच्याकडे कशी आली ती? माझी एक फिल्म आहे नेटफ्लिक्स ओरिजिनलला. बरं, हिंदी फिल्म आहे, तर ती त्यांनी बघितली होती. कुठली? जाओ कहां बताया दिल. बरं, इट्स अ नेटफ्लिक्स ओरिजिनल फिल्म. बरं, तर ती त्यांनी बघितली होती कारण की ती 180 देशामध्ये का 210 देशात ती सगळीकडेच आहे, त्याच्यामुळे ती त्यांनी बघितली आणि त्यांना असं वाटलं की माझ्या फिल्मचा विलन हाच पाहिजे मला. अच्छा, तसं त्यांनी मग आम्ही संपर्कात आलो आणि मग कास्ट झालो, असं कास्टिंग झालं माझं. तुम्ही व्हरायटी ऑफ काम करताय, तर एक इंटरनॅशनल फिल्म पण आपण करतो, एक हिंदी पण करत असतो, एक मराठी पण करत असतो. आपल्या या सिनेमाबद्दल म्हणत नाही मी, मराठी इंडस्ट्रीबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे कुठल्या गोष्टीबद्दल? सर्व दृष्टीकोन काय आपली, काय इंडस्ट्री कशी असायला पाहिजे, आता काय असायला पाहिजे? मला फक्त एक असं वाटतं ना की जेव्हापासून म्हणजे डिजिटल कॅमेरा जेव्हा आला तेव्हा थोडंसं प्रमाण खूप वाढलं, कारण की आधी रील होते, पैसा खूप जपून वापरावा लागायचा. आता कसं झालं की रील आल्यामुळे कुणाकडे कॅमेरे आहेत, रील डिजिटल आल्यामुळे फिल्म कोणी करते, आणि मध्ये काही फिल्म आल्या जसं सैराट जेव्हा आली तर ती खूप वेगळी फिल्म होती, ती खूप भारी फिल्म होती. पण ती आल्यानंतर चांगली गोष्ट झाली की कॉन्फिडन्स लोकांचा वाढला. म्हणजे आधी कसं ठराविक फक्त पुणे आणि मुंबईतच होतं, नागराज पाथफाइंडर झाला ऑब्विसली, त्याच्यामुळं नागराज मंजुळेंमुळं बरीच लोक त्यांना मोटिवेशन मिळालं फिल्म करायचं. पण असं होतं की त्यांनी किती त्यांनी खूप काम केलेलं, त्यांनी खूप शिक्षण घेतलेलं, त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं रायटिंग आहे. पण असं ते प्रमाण वाढलं आणि त्यामुळं खूप क्वांटिटी वाढली पण क्वालिटी अगदीच नव्हती, कचरा फिल्म आला सगळा. आणि हे आता असं आहे की फिल्म बनवणं तर खूप सोपं आहे पण सगळं म्हणजे रिलीज करणं, आता तुम्ही सगळा भाग आहे इंडस्ट्रीचा, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी असतात किंवा PR असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या करून थिएटरपर्यंत पोहोचवणं ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. तर मला असं वाटतं की काही काही लोक आहेत जेन्युइन फिल्म मेकर आहेत, किंवा काही काही लोक असे पण आहेत की जे खूप वर्षापासून करतात पण त्यांना संधी मिळत नाही. रायटर्स आहेत चांगले, डिरेक्टर्स आहेत चांगले, आणि सगळ्यात वाईट मला ह्याचं वाटतं की मराठी प्रेक्षकच मराठी फिल्म बघत नाही मुळात, जसं की टायमिंग नीट मिळत नाहीत आपल्याला टॉकीजला वगैरे. आणि बाकी मला तसं काही प्रॉब्लेम नाही पण मराठी लोकांनी मराठी. पण या सगळ्यामध्ये सोशल मीडिया किती महत्त्वाचं वाटतो? नाही, मी एक गोष्ट बोलतो, म्हणजे असं पण आहे की आपण म्हणतो की मराठी फिल्म लोक बघत नाहीत पण तशा फिल्म पण बनत नाहीत ऍक्च्युली. म्हणजे वर्षाला साधारण मला वाटतं की 3-4 फिल्म फक्त हिट होतात, 1.25 फिल्म बघतात बनतात, 250 फिल्म वगैरे बनतात, 225-250 फिल्म आकडा आहे म्हणजे डेटा जर बघितला तर. त्याच्यापैकी साधारण 5-10 मॅक्सिमम दहा फिल्म हिट होतात. हिट म्हणजे आता जसं की आता वेड आली, सैराट आली, बाई पण भारी देव आली, त्या लेवलचं म्हणतोय. तर मला असं वाटतं की तशा तेवढ्या हिट फिल्मची जर क्वांटिटी वाढली, जर तसं समजा 5 फिल्म होतात वर्षाला तर 15-20 फिल्म त्या लेवलच्या हिट गेल्या तर आपलाही ऑडियन्स फिल्म बघेल असं मला वाटतं. यामध्ये सोशल मीडिया किती महत्त्वाचं वाटतो? सोशल मीडिया खूप महत्त्वाचा आहे अर्थातच. अडकणार तुम्ही आता? नाही नाही, अडकणार सांगतो, हा उत्तर द्या. सोशल मीडिया खूप महत्त्वाचा आहे कारण की आपलं, कारण की आजकाल कसं झालंय, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आहे, तर इथून आपण लोकांपर्यंत पोचतो, तुमचं काय काम येतंय, तुम्ही काय करता,
कधी उठता कधी झोपता, आजकाल सगळेच हे करतात. पण मला असं वाटतं की माहिती देण्यापुरतं ठीक आहे ते, पण त्याचं प्रमाण त्याचं आता झालं कसं की जसं की ॲक्टर आणि इन्फ्लुएन्सर, म्हणजे आजकाल कास्टिंग करताना पण बरेच लोक बघतात की फॉलोअर बाबा ज्याला तीन चार लोक शॉर्टलिस्टेड असतील ॲक्टर, तर मग असं होतं की बऱ्याच वेळेस की बाबा इसमें फॉलोअर किसके ज्यादा आहे उसको कास्ट करतो. ॲक्टिंगचा काही संबंध नाही, पण बाकीचे खूप लोक आहेत की ज्यांनी खूप वर्ष थिएटर केलेले आहे, खूप वर्ष मेहनत केलेली आहे, मग ते त्यांचं नुकसान होतं. पण आता कसं शेवटी आहे ते आहे, काळाचं वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. पण सोशल मीडिया नक्कीच महत्त्वाचं आहे, पण मी आता जसं मी खूप सोशल मीडियावरती कमी असतो. पुढचा प्रश्न तोच होता की मग तुम्ही का नाही सोशल मीडियावर, सांगतो ना मी. आता मग मी बघतो नॉर्मली आजकाल तुम्ही जर काही काही लोक आहेत जिथून खूप चांगला कंटेंट देतात, म्हणजे व्ह्यूज मी त्यातून काहीही शूट करायचं आणि टाकायचं, मी प्रयत्न पण केला, प्रयत्न पण केला मला, पण कसं होतं की ते मी नाही करू शकत. मी अजून प्रयत्न करतो पण मी नाही करू शकत ते, ठीक आहे. इवन आता सांगतो की आता जसं फेस्टिवल तुम्हाला सांगितलं, कान्सला माझी फिल्म होती, तर मला इथून घरून माझी बायको सांगायची, मित्र सांगायचे, अरे काहीतरी टाक पोस्ट कर, पण मी माझ्या माझ्याच कामात बिझी तिकडं, मला ते म्हणजे मी तसं टाकत नव्हतो. आणि मी आल्यावरती फोटो टाकले परत तिकडं, त्यामध्ये मी बऱ्याच लोकांना कळालं नाही, तेव्हा सुद्धा ते पसरलं असतं. मग अशा गोष्टी होतात, तर ते थोडंसं मी शिकतोय पण त्या गोष्टी, कारण की काळाची गरज आहे, ती अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. काही काही लोक आहेत जसं की आपण आता मग अशी अनुपम खेर वगैरे बोललो, मी तर बच्चन बोललो, ही लोक खूप सिनियर आहेत पण ती खूप अपडेटेड आहेत, तर ते एक म्हणजे तो माझा ड्रॉबॅक आहे. मला नाही, मला असं वाटतं की तुम्हीही सोशल मीडियावर यावं, कारण जी माणसं चांगलं काम करत आहेत, जेन्युइनली काम चांगलं, सगळ्यांना चांगलंच काम करायचं आहे, पण जे जेन्युइनली माणसं काम करतात त्यांनी पण सांगितलं पाहिजे मी काय करतोय, तर वन थिंग लेट टू अनदर असं होतं आणि त्याचा फरक पडतो. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. नेता गीतासारखी फिल्म लोकांनी का बघितली पाहिजे असं वाटतं? नेता गीता फिल्म म्हणजे माझं असं म्हणणं आहे की नेता असं नाही की मी त्या फिल्ममध्ये काम केलं म्हणून म्हणतोय, पण ॲज अ ऑडियन्स जर मी सांगायचं झालं तर नेता गीता ही फिल्म जी आहे ती एक मसाला फिल्म आहे आणि त्यात सोशल मेसेज पण आहे, सामाजिक संदेश आहे, आणि तुम्हाला बघताना मजा येईल. कॉलेजचं वातावरण आहे, लव्ह स्टोरी आहे, मित्रमंडळी आहेत, भांडण आहेत, त्यात सगळंच आहे. आणि खूप म्हणजे फॅमिली, अख्खी फॅमिली जाऊन तुम्ही फिल्म बघू शकता, त्यामुळं आणि सोशल मेसेज ज्या लेवलनं दिलेला आहे ना, खूप लोकांना आवडते ते, कारण की आम्ही काल फिल्म आमची रिलीज झाली तर बघतो आम्ही लोकांना, तरुणांना पण ती आवडते आहे. कसं आहे फिल्मचा प्रत्येक फिल्मचा ऑडियन्स असतो ना, की काही यंग लोकांनाच आवडतात, तर पण ही जी फिल्म आहे ती असं आहे की म्हणजे तरुणांना पण आवडते, मिडेजच्या पण लोकांना आवडते, आणि काही काही सिनियर पण लोक होते 65-70 त्यांना ही फिल्म आवडते आहे, त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनी ही फिल्म तुम्ही आरामात जाऊन बघू शकता विथ फॅमिली. वा, तर रोहित कोकाटे या सिनेमाचे सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेले कलाकार, हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि थिएटरमध्ये असणार आहे, तर रोहित यांनी जे आत्ता सांगितलं त्याच्यातून साधारण सिनेमाची कल्पना आली असेल, तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा आणि कसा वाटतो तो सोशल मीडियावर जरूर सांगा आणि तुम्ही तो वाचा, तर तुम्ही सोशल मीडिया वापरा. तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही बोलला, थँक्यू सो मच. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा. थँक्यू व्हेरी मच.